जर तिसरी लाट आली तर हे सर्व फ्रंटलायनर आणि आरोग्य कर्मचारी, त्याचबरोबर सिनियर सिटिझन्स, या सर्वांना तिसरा डोस किंवा बूस्टर डोस हा साधारणतः अमेरिकेप्रमाणे 8 महिन्यानंतर हा द्यावा. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट झाली आणि या भेटीमध्ये लसीकरणाबाबत चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर चर्चा झाली, ती म्हणजे जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांना बूस्टर डोस द्यायची गरज आहे का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी कोविशिल्ड लस आहे त्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करता येऊ शकतं का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आपण इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याकडे आलो आहोत. सर, सगळीकडे चर्चा सुरू आहे बूस्टर डोसची. काल आरोग्यमंत्री राजेश टोपेसुद्धा असं म्हणाले की जे हेल्थ वर्कर आहेत त्यांना कदाचित बूस्टर डोस देता येईल का, याबाबत चर्चा आहे. तर खरंच बूस्टर डोसची गरज पडू शकते का? बूस्टर डोसची गरज ही फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभरात पडण्याची शक्यता आहे. याचं कारण असं की 16 जानेवारी 2021 रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची भारतात सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सर्व डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात आली आणि त्याचबरोबर जे फ्रंटलायनर्स आहेत म्हणजे पोलीस किंवा अग्निशामक दल अशांना ही लस दिली गेली. हे लसीकरणाचा हा टप्पा हा 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या काळात होता. म्हणजे आता ह्या लोकांचे डोस घेऊन साधारणतः 10 ते 11 महिने आता पूर्ण होत आहेत. त्याच्यामुळं आपण जर पाहिलं तर जगभरामध्ये ठिकठिकाणी जे संशोधन होत आहे त्यानुसार, विशेषतः अमेरिकेच्या FDA ने जे संशोधन केलं त्यानुसार करोनाची ज्या वेळेला लस घेतली जाते त्याच्यामुळे ज्या अँटीबॉडी 14व्या दिवशी नंतर तयार होतात त्या साधारणतः 6 महिन्यानंतर कमी व्हायला लागतात आणि 8 महिन्यानंतर त्या पूर्णपणे कमी होतात असं जगामध्ये लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं अमेरिकेमध्ये, त्याचबरोबर ब्रिटनमध्ये आणि इस्रायलमध्ये जे आरोग्य कर्मचारी आहेत, डॉक्टर्स आहेत, त्याचबरोबर जे ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत, सिनियर सिटिझन्स आहेत, अशांना लसीचा तिसरा डोस किंवा बूस्टर डोस द्यायला सुरुवात झालेली आहे. आज भारतामध्ये आपण जर पाहिलं तर करोनाची दुसरी लाट ही निश्चितच कमी झालेली आहे, नियंत्रणात आलेली आहे, परंतु ती नष्ट झालेली नाही आहे. त्याच्यामुळं करोनाचा धोका हा निश्चितच अजूनही संभवतो. एकदा करोना झाल्यावर पुन्हाही होऊ शकतो. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचं संकट आपल्या डोक्यावर अजूनही ती तलवार टांगती आहे. त्यामुळं आपण जर विचार केला जर तिसरी लाट आली तर हे सर्व फ्रंटलायनर आणि आरोग्य कर्मचारी, त्याचबरोबर सिनियर सिटिझन्स, या सर्वांना तिसरा डोस किंवा बूस्टर डोस हा साधारणतः अमेरिकेप्रमाणे 8 महिन्यानंतर हा द्यावा. त्याच्यामुळं आरोग्यमंत्र्यांनी हे जे चर्चा केलेली ती अतिशय रास्त आहे आणि खरोखरच ही स्वागतार्ह आहे. सर, आपण बघितलं तर अनेकदा चर्चा झाली की जी कोविशिल्ड लस आहे तिच्या दोन्ही डोसमधलं अंतर हे कमी करण्यात यावं. सध्या ते 84 दिवसांचं आहे. जर ते कमी झालं तर कदाचित लसीकरणाचा वेगसुद्धा वाढेल आणि त्याची जी परिणामकारकता आहे तीसुद्धा वाढेल असं म्हटलं जात आहे. खरंच हा जो 84 दिवसाचा जो पिरियड आहे तो कमी केला जाऊ शकतो का? यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. ज्यावेळेला लसीकरण आपल्यामध्ये आपल्याकडे सुरू झालं त्यावेळेला कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ह्या दोन्ही लसी पहिल्या टप्प्यामध्ये 28 दिवसानंतर देण्यात आल्या, कारण त्यावेळचं जे संशोधन होतं त्या पद्धतीने ते घेतलं गेलं. परंतु साधारणतः 2021 असं लक्षात आलं की हा डोस दिल्यानंतर साधारणतः लॅन्सेटमध्ये अशा प्रकारचं संशोधन प्रसिद्ध झालं होतं की विशेषतः कोविशिल्डची लस किंवा तिथल्या ॲस्ट्राझेनिकाची लस दिल्यानंतर साधारणतः 84 दिवसानंतर जर दुसरा डोस घेतला गेला तर 100% किंवा जास्तीत जास्त प्रतिकार शक्ती मिळते. त्याच्यामुळं त्या शास्त्रीय संशोधनाला अनुसरून भारत सरकारने असा निर्णय घेतला की कोविशिल्डचा दुसरा डोस हा 84 दिवसांनी घ्यावा. पण त्याचबरोबर भारतामध्ये ज्या वेळेला त्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर उपलब्धता लसीची खूप कमी होती आणि त्याच्यामुळे हे खूप सोयीचं पडलं आणि लसीकरण व्यवस्थित 84 दिवसानंतर दुसरा डोस घेतला गेला. पण आज जर आपण पाहिलं तर 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर पुन्हा एकदा असं संशोधन पुढं आलं आहे की 6 ते 8 आठवड्यांनी जर दुसरा डोस घेतला कोविशिल्डचा तर त्यांनीसुद्धा उत्तम प्रकारची 80% जास्त प्रतिकारशक्ती निर्माण होते. आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिली तर भारतामधल्या साधारणतः 25% लोकांचंच फक्त दोन्ही डोस झालेले आहेत, लसीकरण पूर्ण झालेलं आहे, परंतु उरलेल्या 75% लोकांचं लसीकरण आपल्याला वेगाने करायचं आहे. आता लसीचा साठासुद्धा बऱ्यापैकी खूप जास्ती आहे, दिवसाला कोटी-कोटीचं लसीकरण भारतामध्ये होत आहे. त्यामुळं आत्ता जर आपण नवीन संशोधनाला अनुसरून जर 6 ते 8 आठवडे
या काळात जर दुसरा डोस द्यायला सुरुवात केली तर लसीकरण वेगाने होईल. भारत सरकारने असं जाहीर केलं होतं की डिसेंबरपर्यंत सर्व लसीकरण आपण पूर्ण करू. सध्याच्या यांनी तो वेगाने हे पूर्ण होणार नाही, त्याच्यामुळं जर आपण हे 6 ते 8 आठवडे या काळात जर कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याची सुरुवात केली तर भारताचं लसीकरण हे 25% वेगाने होईल. कारण आज भारतामध्ये जास्ती लस जी दिली जाते ती कोविशिल्डचीच दिली जाते, त्यामुळं हा अत्यंत पुन्हा एकदा एक स्वागताचा विषय आहे. आरोग्यमंत्र्यांनी अतिशय योग्य विषय हा मांडलेला आहे. सर, आपण बघितलं तर अनेक लोकांनी फक्त पहिला डोस घेतलेला आहे, अजून त्यांचा दुसरा डोस बाकी आहे, किंवा अनेक लोक हे दुसरा डोस घेण्यासाठी टाळाटाळ करतात. तर पहिला डोस घेतल्यानंतर किती परिणामकारकता येऊ शकते, त्यांना किती सुरक्षा मिळू शकते? कोरोना प्रतिबंधक लस आपण घेतल्यानंतर 14 दिवसांनी आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि प्रतिकारशक्ती येते. आता ज्यावेळेला आपण पहिला डोस घेतो किंवा एक पहिला डोस घेतो त्यानंतर 14 दिवसांनी ज्या अँटीबॉडीज येतात त्या 50%पर्यंतच असतात. ज्यावेळेला आपण योग्य अंतराने दुसरा डोस घेतो त्या 80-85% वाढू शकतात. मात्र पहिला डोस घेतल्यानंतर याचाच अर्थ असा आहे की 50% तुम्हाला शक्यता असते की तुम्हाला कोरोना पुन्हा होईल आणि तो गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. मात्र संशोधनांनी आणि अनेक प्रकारच्या पाहण्यांनी अनेक प्रकारच्या स्टडीजमध्ये असं लक्षात आलं की दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता साधारणतः 15 ते 5% असते, पुन्हा होऊ शकतो. आणि हा जर झाला तर त्यासाठी तुम्हाला जी काही लक्षणं होतात ती अतिशय सौम्य असतात, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला कोरोना जरी झाला तरी मृत्यूची शक्यता जवळजवळ नगण्य असते. त्याच्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये आपण कोरोना होऊ नये म्हणून लस घ्या हे सांगत होतो. आत्ताच्या ह्याच्यामध्ये कोरोनापासून होणारे संभाव्य मृत्यू टाळण्यासाठी तुम्ही लस घ्या असं आपल्याला सांगावं लागतं. त्याच्यामुळे केवळ एक डोस घेऊन आपल्याला चालणार नाही, एक डोस घेतला तर तुम्हालाही कोरोना होईल, कोरोनाची साथही पुन्हा वाढत राहील. त्याच्यामुळे दोन डोस प्रत्येकाने घ्यावा, केवळ एक डोसवर थांबू नये आणि आपलाही जीव वाचवावा आणि भारतामधल्या ह्या कोरोना प्रतिबंध कोरोनाच्या नियंत्रणामध्येही आपण मदत करावी हे निश्चितच. सर, आपण बघितलं तर हर्ड इम्युनिटीबाबत सातत्याने चर्चा होती आहे, आता लसीकरणसुद्धा वेगाने सुरू आहे, अनेकांना कोरोना होऊनसुद्धा गेलेला आहे, तर भारतात हर्ड इम्युनिटी आली आहे का आणि ती कधीपर्यंत येऊ शकते? हर्ड इम्युनिटी म्हणजे असं असतं की ज्याला सामूहिक प्रतिकारशक्ती म्हणतो, ज्यावेळेला एखाद्या समूहामध्ये म्हणजे एखाद्या गावामध्ये शहरामध्ये राज्यामध्ये किंवा देशामध्ये साधारणतः 70% लोकांनी ज्यावेळेला लस घेतली असेल किंवा त्यांना कोरोना होऊन गेला असेल आणि ह्या दोन्ही कारणांमुळे किंवा दोन्हीपैकी एका कारणामुळे त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण झाल्या असतील तर त्याला हर्ड इम्युनिटी म्हणतो. आज आपण जर पाहिलं तर भारतामध्ये साधारणतः 1.2 अब्ज लोकांचं लसीकरण झालेलं आहे. अजूनही त्याहीपेक्षा उरलेल्या 130 कोटी लोकांना आपल्याला लस द्यायची, म्हणजे 260 कोटी डोस द्यायचे. त्याच्यामुळं अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात लसीकरण पूर्ण व्हायचं आहे. त्याच्यामुळं 70% इम्युनिटी यायला भारतातल्या 70% लोकांचे दोन्ही डोस पूर्ण व्हायला लागतील. आणि हा काळ साहजिकच आत्ताचा वेग पाहता अजूनही काही महिने किंवा कदाचित वर्ष लागू शकेल. तर त्यामुळं आत्ता तरी भारतामध्ये कोरोना प्रतिबंधक जी काही इम्युनिटी आहे की ज्याला आपण हर्ड इम्युनिटी म्हणतो ती तरी काही अजून मोठ्या स्वरूपात येऊ शकलेली नाही. मात्र याच वेळेला असं आपल्याला लक्षात येईल की जे मध्यंतरी काही सिरो सर्व्हे झाले त्यामध्ये काही विशिष्ट शहरांमध्ये म्हणजे मुंबईमध्ये 60% लोकांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज आहेत, दिल्लीमध्येही असाच प्रकार लक्षात आलेला आहे. त्यामुळं काही शहरामध्ये लसीकरणामुळं आणि आधी झालेल्या या करोनामुळं त्यांच्या शरीरामध्ये 70% त्या शहरामधल्या किंवा त्या विभागामधल्या लोकांच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होईल आणि हर्ड इम्युनिटी येईल. या थोडक्यामध्ये सध्याचं जर आपण पाहिलं तर हर्ड इम्युनिटी येईल पण ती फक्त प्रादेशिक विभागीय किंवा शहरापुरती येईल, संपूर्ण भारतात ती येऊ शकणार नाही. आणि याचाच अर्थ ही दुसरी लाट जी आहे याच्यामध्ये जर या पद्धतीने हर्ड इम्युनिटी आली तर ती पूर्ण नियंत्रणात येईल आणि काही स्वरूपामध्ये तिथे पॅन्डेमिकचं रूपांतर हे एन्डेमिकमध्ये होऊ शकेल. सर, पाहिलं तर आपण तिसऱ्या लाटेची सातत्याने चर्चा होत होती, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये तिसरी लाट येईल असं म्हटलं जात होतं. सध्याची भारताची परिस्थिती पाहता काय वाटतं या तिसऱ्या लाटेबद्दल, ती येऊ शकते का आणि ती आली तर कधी येऊ शकते? तिसऱ्या लाटेबद्दल जवळजवळ सर्वांच्याच मनामध्ये चिंता आहे, आपल्या डोक्यावर टांगती तलवार आहे. परंतु एक लक्षात घ्या की तिसरी लाट येण्याची जी शक्यता आहे ती ज्यावेळेला इथं नवीन विषाणू किंवा नवीन व्हेरियंट येईल त्यावेळेलाच होईल. भारतामध्ये आपण जर पाहिलं विशिष्ट महाराष्ट्रामध्ये
AY4.2 हा विषाणू की ज्याला आपण डेल्टा प्लस म्हणतो हा साठा आपल्याकडं एप्रिलपासून दिसून येतो आहे, परंतु त्याचं प्रमाण 1% जास्त नाही आहे. आणि त्याच्यामुळं हा विषाणू जर किंवा कुठलाही नवीन विषाणू जर वेगाने वाढला तरच तिसरी लाट येऊ शकेल. आज रशियामध्ये ह्या AY4.2 मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत, तिथं ही लाट खूप वेगाने वाढती आहे. ब्रिटनमध्येही हे रुग्ण सापडत आहेत, युरोपमध्ये अनेक देशांमध्ये हा AY4.2 सापडतो आहे. हे जर भारतामध्ये आला, हा विषाणू जर भारतामध्ये आला, तर ह्या विषाणूचा लसीकरणाला फारसा उपयोग होत नाही. त्याच्यामुळं जर आपण हे येण्यापासून जर टाळलं, हा विषाणू भारतामध्ये सध्याच्या परदेश प्रवासामधून जर येऊ शकला नाही, जर जिनॉम सिक्वेन्सिंग करून आपण ह्या रुग्णांना वेगळं करू शकलो, ह्या विषाणूला रोखू शकलो, तर निश्चितच आपल्या देशामध्ये तिसरी लाट येणार नाही. आणि त्याचबरोबर आत्ताची जी दुसरी लाट आहे ही कमी कमी होत चाललेली आहे. जर आपण तिसऱ्या लाटेला आवश्यक असलेला हा विषाणू रोखला, लसीकरणाचं प्रमाण वेगाने वाढवलं, तर भारतामधली आत्ताची जी दुसरी लाट आहे जी पूर्ण लयाला चाललेली आहे ती संपेल. आणि काही विशिष्ट भागांमध्येच फक्त करोना राहील, त्याला एंडेमिक किंवा विभागीय साथ म्हणतात, अशा प्रकारची शक्यता आहे. थोडक्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या काळामध्ये भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने किंवा अनेक संस्थांनी जे निदान केलं होतं, भाकीत केलं होतं की ही तिसरी लाट येईल, हे त्यावेळेच्या स्टॅटिस्टिकल मॉडेल नुसार होतं. आत्ता जर आपण पाहिलं तर प्रत्यक्षातली ग्राउंड रियालिटी किंवा प्रत्यक्ष परिस्थिती आपण पाहिलं तर ही साथ येण्याची सध्या तरी शक्यता नाही. जर नवीन विषाणू आला तर येत्या 3-4 महिन्यामध्ये कदाचित हा धोका होऊ शकेल, परंतु त्याची योग्य ती काळजी घेतली तर तिसरी लाट येणार नाही.